Pravra Dwar Center. या उद्घाटन समारंभाला ज्यांची उपस्थिती लाभली आहे ते महाराष्ट्र राज्याचे नेते आदरणीय नामदार बाळासाहेबजी थोरात ज्यांनी मधुभाऊंच्या भाषणाचा अर्क सांगायचा प्रयत्न केला त्यांच्या जीवन व्यवस्थेच्या निमित्ताने या कुटुंबाचा जो स्नेह आहे तो दुसऱ्या पिढीबरोबर ज्यांनी अविरत उभा करून ठेवलेला आहे ते पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषदेचे सदस्य सन्माननीय आमदार सत्यजित दादा तांबे अगस्त साखर कारखान्याचे चेअरमन सन्माननीय सीताराम पाटील गायकर व्यासपीठावर नवले प्रवचे अतिशय जवळचे स्नेही नातेवाईक आदरणीय एजेड देशमुख साहेब हरिभक्त परायण आदरणीय दीपक महाराज नगराध्यक्ष आदरणीय बाळासाहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेला आमचा धुमाळ परिवार आहे गडाख परिवार आहे कृते दोन्ही परिवार आमच्या नातेसंबंधातून आहेत विशेषत्वाने आमच्या मनीषताई डुंबरे पंचायत समितीच्या सदस्य जुन्नर त्यांची उपस्थिती इथे लाभली आहे त्यांचे सन्माननीय जी एम डुंबरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत उपस्थितामध्ये सन्माननीय उद्योजक हेमंतजी आंडे असेल विकासजी आंधळे असेल प्रदीपजी देवकर असेल अक्षयजी कुठे असतील मधुभाऊ प्रेम करणारे सर्व नातेवाईक आप्त स्वकीय उपस्थित सर्व पत्रकार बंधू बंधू आणि भगिनींनो आदरणीय विवेक शेठ नवले यांच्यामुळे माझा या कुटुंबाशी साहेब फार जवळचा आणि कौटुंबिक संबंध आला मधुभाऊ एक पिढी विवेकराव आणि विक्रम ही दुसरी पिढी आणि अद्वैत वैष्णवी आणि दिग्विजय ही तिसरी पिढी या तिन्ही पिढीशी अतिशय जवळचा आणि सलोख्याचा संबंध आला साहेब माझं मनोगत व्यक्त झाल्यानंतर मी आपल्या सर्वांच्या समोर एक विनंती करणार आहे की यांच्या मधुभाऊंचा जो नातू आहे म्हणजे आमच्या विक्रमरावांचा जो चरणजीव आहे तुम्ही तो उभा आहे सूट बुटामध्ये आहे साहेब तो शिवरायांची गारद इतके सुंदर देतो तुम्ही इथं ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मधुभाऊंनी काय घडवले आणि या समाजामध्ये काय उभं केलं हे आपल्या लक्षात येईल साहेब मला कल्पना की मी इतक्या लांब येतो मला माहित आहे की माझा मतदारसंघ केवळ मला एकही मत इकडून तिकडे येणार नाही जिल्हा वेगळा पडतो परंतु अमर्यादित प्रेमाला कुठल्याही गोष्टीची मर्यादा नसते हे स्नेहाचं नातं आहे प्रेमाचं नातं आहे जिव्हाळ्याचं नातं आहे आपुलकीचं नातं आहे जसं थोरात साहेबवर मी प्रेम करतो मला जर विचारलं की मोजक्या लोकांमध्ये वरच्या फळीमध्ये जर कोणी मुख्यमंत्री व्हावं तर माझ्या डोक्यामध्ये जे नाव येईल ते बाळासाहेब थोरातांचं नाव असेल अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व हे आपल्या सर्वांना लाभलंय प्रवरा हे किती सुंदर नाव आहे म्हणजे मधुभाऊ तुमच्या डोक्यात मनात आलं कसं प्रवरा म्हणजे संजीवनी आहे ज्या नदीने अनेकांना उभं केलं ज्या शेतकऱ्यांचे मळे फुले जिने सुखावले समृद्ध केले त्या प्रवराचं नाव देऊन तुम्ही जनमानसामध्ये मराठी माणसाची व्यापाराची पायामध्ये करून दाखवली स्वर्गीय सहकार मर्षी भाऊसाहेब थोरात यांचं नाव घेताना मात्र तुमच्या मनामध्ये
ज्या सद्भावना उभ्या राहिल्या तुमचं काळीज अंतकरणामधून द्रावलं अशा पद्धतीचं नातं हल्लीच्या राजकारणामध्ये मला पाहायला मिळत नाही. आता राजकारण असं झालंय कलियुगाची झाली भेळ लावलं रताळ आलं खेळ अशी परिस्थिती वर्षा जन माणसांमध्ये आज या 75 वर्षानंतर झाली. परंतु पूर्वीच्या माणसांनी ज्या सद्गतीत मनाने अंतर्मनाने ज्या भावना जोपासून जो समाज व्यवस्थेचा समाज कल्याणकारी निर्णय केले मला सांगा जर या सर्व व्यवस्थेमध्ये दुधाची डबल क्रांती कोणी केली तर थोरात परिवारांनी. सहकारामध्ये आपण पाहिलं असेल की ऊसाचा व्यवसाय असेल किंबहुना शैक्षणिक संकुल असेल याच्यामध्ये त्यांनी क्रांतिकारी पाऊल टाकलं आणि पाहता पाहता हा संपूर्ण असलेला शेतकऱ्यांचा एक टक्का एक वर्ग आज शेतीबरोबर जोडधंद्यामध्ये त्या ठिकाणी उभा राहिला. वस्त्रदालन उभं करणं हे कुणाचं काम नव्हतं. पूर्वीच्या काळामध्ये एक ठराविक वर्ग या व्यवसायामध्ये असायचा. परंतु या व्यवसायामध्ये क्रांती घडवण्याचं काम आदरणीय नवले साहेबांनी केलं. साहेब या नवले कुटुंब जे आहे ते मूळचं आमचं 7-8 पिढ्यापूर्वीचं आमच्या जुन्नरचं शिवभूमीचं हे कुटुंब आहे. मोदूभाऊ सांगायचं विसरले त्याचं मूळ तिथलं आहे उच्चीर किल्लेश्वरच्या पायथ्याशी गाव आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की विक्रमच्या मुलाला शिवरायांचं नाव घेतल्याशिवाय पर्याय नाही. कारण ते त्याच्या रक्तात आहे ते त्या मातीतलं आहे हे बीज त्या पाण्यातलं आहे. आणि म्हणून या कुटुंबाची एक वेगळी डाळ ही जी मंडळी आहेत आमचे अरुणराव असेल भागवतराव असेल त्यांचे एकुलते एक जावई शेट्टे साहेब असतील ही सगळी मंडळी मितभाषी आहे संयमी आहे. संकट आले तर संकटाचा सामना करणारी मंडळी आहे. संकटातून दूर पडणारी किंवा हातातला हात सोडणारी ही मंडळी नाही साहेब. माझा सुद्धा या कुटुंबाशी गेले 16 वर्षाचा संबंध आलेला आहे जवळचा आपुलकीचा. मधो भाऊंच्या अपघाताचं वर्णन त्यांनी केलं आणि थोरात कुटुंबाचं त्यांच्या बाबतीत असलेलं स्नेह लक्षात घेतल्यानंतर त्यावेळेला मधुभाऊ वाचतील किंवा उभे राहतील असं त्यावेळेचा द्रावक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आजही तो तितक्याच ताज्या पद्धतीने उभा राहिला. आज त्यांनी उभी केलेली अभिनव जे संकुल आहे ते अतिशय पथदर्शक आहे. मुलांना घडवणारं मुलांना चालना देणारं किंबहुना भारताची भविष्याची मोठी पिढी घडवणारं एक चांगलं संकुल त्यांनी अद्ययावत करून ठेवलेलं आहे. मी अनेक वेळा त्यांच्या शाळेला भेटी दिलेल्या आहेत. मधुभाऊंचं काम किंबहुना पूर्वीच्या काळामध्ये कम्युनिस्ट होऊन त्यांची विचारधारा ही सर्व दूर आहे. म्हणजे पुण्यापासून तर नाशिकपर्यंत मधुभाऊ कुणाला माहीत नाही असं नाही. एक वेगळा आयाम एक वेगळा विचार आणि आपलं म्हणणं अतिशय सुरेख पद्धतीने पण स्वच्छ आणि तेवढ्याच ताकदीने समोर मांडायचं. मधुभाऊ याच्या पाठीमागे एकही पाऊल पाठीमागे टाकत नाही. आपलं स्वतःचा विचार विचारांची असलेली ती भूमिका दृढ निश्चयाने ते राहतात. आज राज्याचे माजी मंत्री सन्माननीय मधुकरावजी पिचड साहेब इथं नाही. आज खरंच त्यांचा वयाचा विषय आहे तब्येतीचा विषय आहे. परंतु मी त्यांचा आशीर्वाद घेऊन आलो हे सांगायला सुद्धा मधुभाऊ विसरले नाही. खरं तर अशी माणसं अशी पिढी समाजाला दिशा देणारी आहे आदर्श व्यवस्थेला उभी करणारी आहे मराठी माणसाला मराठी व्यवस्थेमध्ये पुढे घेऊन जाणारी आहे. एक काळ होता थोरात साहेब की मुंबई आणि पुण्यामध्ये आपल्या भागातली माणसं आपला स्वतःचा ठिकाणा शोधायला पळायची. पण साहेब ती क्रांती तुम्ही लोकांनी करून दाखवली की ज्याच्यामुळे इथली शिकलेली शेतकऱ्यांची मुलं आज मुंबई पुण्याला सोडून आज आपल्या भागामध्ये व्यवसाय करायला लागली. आणि त्याचं उत्तम उदाहरण जर कुठलं असेल तर ते प्रवरा नावाने मधुभाऊंनी त्यांचं जे कुटुंब आणि जो आपल्या समोरच्या एकजुटीचं असेल वात्सल्य उभं करून दाखवलंय. ते म्हटले परमेश्वराचा जर आशीर्वाद असेल तर माझं कुटुंब आमच्या 3 भावांचं कुटुंब असंच इथून पुढच्या कालखंडामध्ये आपल्या सर्वांच्या समोर दिसेल. म्हणजे मधुभाऊ एक विचारांच्या पलीकडचा असलेलं अधिष्ठान आहे.
त्या अधिष्ठानाची उंची इतकी खोलवर आहे, त्याचा जर आपण विचार केला तर माझा कुटुंब माझ्या सोबत राहायला पाहिजे, मी पैशापेक्षा सुद्धा माझ्या कुटुंबाला जपलंय, हा संदेश मात्र त्यांच्या आज प्रास्ताविक मनोगतामध्ये आला. मी मधुभाऊला धन्यवाद व्यक्त करतो की बऱ्याचशा काही गोष्टी आपल्या पिढीकडून मला झालं, सत्यजित दादा आम्हाला शिकायला मिळत आहे, हे आमच्यासाठी अतिशय आम्हाला अभिमानाची बाब आहे, आनंदाची बाब आहे. थोरात साहेबांप्रती तर आमचं खूप प्रेम आहे. एकदा माझ्या मातोश्री गेल्या साहेबांना कळालं, मी आमदार होतो 2014 ते 2019 दरम्यान, आणि 2016 आमच्या मातोश्री गेल्या, एक दिवस थोरात साहेबांचा फोन आला की आमदार साहेब मी आपल्याकडे येतो आहे, म्हणजे माझ्या मातोश्रीला जाऊन तब्बल काहीतरी 10-12 दिवसच झाले असतील, आणि साहेबांनी एक विनम्रपणाचं काय भूमिका असं मी माझ्या आयुष्यात पाहिलं. कधी कधी तुम्ही जसे म्हटले की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये जे काही समजा वागणं असतं माणसाचं, ते बदलायला कुठल्या गोष्टीची दिशा मिळते त्याचं उत्तम उदाहरण मधुभाऊ सांगतो मी तुम्हाला. मी चाकणमध्ये होतो आणि साहेबांचा फोन आला की मी आपल्या ऑफिसला 1-15 मिनिटांमध्ये पोहोचतोय. चाकणवरून मला यायला 1 तास लागला, साहेब संगनवरून 8 तासमध्ये पोहोचले. 1/2 ते 1.5 तास माझी वाट पाहत माझ्या असलेल्या कार्यालयाच्या हॉलमध्ये बसले. इतका विनम्र चेहरा महाराष्ट्र राज्यामध्ये बाळासाहेब थोरातांसारखा दुसरा कुठलाच नाही, हे मला आपल्याला सांगितलं पाहिजे. तर मला ही भूमिका माझ्या हृदयाला त्या ठिकाणी स्पर्श करून गेली, आणि मलाही लक्षात आलं की हे पद आणि प्रतिष्ठेपेक्षा माणसाने माणसाचे जोडलेलं नातं हे सर्वश्रेष्ठ असतं, आणि म्हणून आजचा मला हा संदर्भ या ठिकाणी देता आला. मी आधीच काही बोलणार नाही. आपल्या सर्व मंडळींना मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की प्रवरा आणि मधुभाऊंच्या या कुटुंबाशी आपण संलग्न नातं उभं केलं आहे. त्यांचं प्रेम जिव्हाळा आपुलकीचं नातं अशाच पद्धतीने वृद्धिगत व्हावं. मी आजच्या या प्रवरा क्लॉथ सेंटरला मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो, आणि दिग्विजय विक्रम नवले यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं, आणि आपण जे छत्रपती शिवरायांच्या प्रती आपल्या ज्या भावना आहेत ते आपण अतिशय चांगल्या आणि मधुर शब्दामध्ये साहेबांच्या समोर कळलं पाहिजे की आपली पुढची पिढी काय, मधुभाऊचा नातू आहे, एकदा त्याच्यासाठी जोरात टाळ्या वाजूया आपण. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. वैशाली बॅग हाऊस मध्ये खरेदी करा आकर्षक बॅग, आणि विशिष्ट खरेदीवर मिळवा पैठणी चक्क मोफत. चला तर मग खरेदी करा बॅग आणि मिळवा पैठणी अगदी मोफत. वैशाली बॅग हाऊसची भव्य कॉम्बो ऑफर सुरू. 4 प्रवासी बॅगचा सेट मिळवा फक्त आणि फक्त 1000 रुपयात. तसेच लेडीज बॅग, प्रवासी बॅग यांच्या असंख्य व्हरायटी वैशाली बॅग हाऊस मध्ये उपलब्ध. आमचा पत्ता मोठी वैशाली, नगर पंचायत रोड, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. प्रोप्रायटर भारत मामा रासने आणि दीपाली रासने.